क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राजस्थानी पद्धतीची ओल्या हळदीची भाजी करणार आहोत. पण ही भाजी आपण नुसती ओल्या हळदीची नाही करणार, त्याच्याबरोबर आपण कुर्मा स्टाईल ही भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण 250 ग्रॅम ओली हळद घेतलेली आहे. ही हळद वरची साल काढून बारीक कट करून घ्यायची. तुम्हाला जर किसून आवडत असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता. पण कट करून घेतल्याचा फायदा असा होतो की आपण जेव्हा तुपामध्ये हळद भाजतो तेव्हा ती कढईला चिकटत नाही. आणि आपण तो फुलकोबी आणि एक कप फुलकोबी घेतला आहे आणि एक कप मटार घेतला आहे. आपण त्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि तो उकडून घेतला आहे. आणि आता आपण तूप घेतलं आहे. या भाजीसाठी तूप भरपूर लागतं. हळद पूर्ण डीप होईल एवढं तूप आपल्याला पाहिजे. अशा पद्धतीनं व्यवस्थित सर्व तुपामध्ये हळद परतून घ्यायची. हळद परतली का चेक करण्यासाठी वर असा फेस येतो, त्याच्यावरनं ओळखायचं की आपली हळद होत आलेली आहे. आणि आपला मटार आणि फ्लावर उकडून झालेला आहे. हळद आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते, त्यामुळे हळद आपल्या जेव्हा सीझन असतो तेव्हा अशा पद्धतीच्या आपण हळदीच्या वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो. आपल्या चॅनलवर आपण हळदीचं लोणचं पण केलेलं आहे, ते कमी तेलामध्ये आपण ते बनवलेलं आहे. बऱ्याच जणांची हळदीची भाजी कडसर होते. हळद जर व्यवस्थित भाजली नाही तरच ती कडू होते, नाहीतर भाजीची टेस्ट खूप छान येते. आता आपण तुपामध्ये तमालपत्र, वेलची, मिरे आणि दालचिनी घालायची आहे. आणि वाळलेल्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. लाल मिरच्या ऑप्शनल आहेत, जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. आता सोललेला एक गड्डी लसूण आणि एक मोठा तुकडा अद्रकचा आपण घेतलेला आहे. आणि पांढरा कांदा मी घेतलेला आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही लाल कांदा पण वापरू शकता. अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हिरव्या 3 मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये कुठलाही दुसरा मसाला वेगळा घालणार नाही आहे, लाल तिखट पण आपण घालणार नाही आहोत. आणि आता 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो. अशा पद्धतीनं आपलं व्यवस्थित सर्व भाजून झालेले आहेत. आता आपण एक टोमॅटो घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता टोमॅटोला व्यवस्थित भाजला म्हणजे तूप सुटलं की आपण धने जिरे पावडर घातली आहे 1 चमचा. आणि आता उकडलेला फ्लावर आणि मटार घालून व्यवस्थित सर्व भाजी मिक्स करून घ्यायची. ओली हळद फक्त थंडीच्या दिवसामध्येच मार्केटमध्ये मिळते. ओली हळद आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. आपली इम्युनिटी सिस्टीम सुधारते, आपली सतत होणारी सर्दी आपल्या ची समस्या दूर करते, आपली पाचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकार शक्ती तर आपली सुधारतेच, त्याबरोबर रक्ताचं शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा हळद खूप उपयोगी पडते. आता आपण या स्टेजला तुम्हाला जर दही पाहिजे असेल तर तुम्ही दही घालू शकता. फक्त दही गोडसर पाहिजे. आणि जर गोडसर दही नसेल तर क्रीम घालायची आहे. मी आता दह्याच्या ऐवजी दुधाची क्रीम वापरलेली आहे. अशा पद्धतीनं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर भाजीला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडं तुम्ही पाणी घालू शकता, पण मी पाणी घातलेलं नाही आहे. अशा पद्धतीनं आता आपण एक वाफ द्यायची आहे. या ओल्या हळदीच्या कुर्म्याबरोबर तुम्हाला चपाती, भाकरी, भात कशाबरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता. खूप खायला चटपटीत एकदम मस्त लागते. याच्यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता. काजू पण या भाजीमध्ये घातले तरी खूप छान लागतील. या भाजीमध्ये आपण तुपाचा वापर भरपूर केलेला आहे. तूप हळद असते ती उष्ण प्रवृत्तीची असते, त्यामुळे आपण तूप घातल्यामुळे त्याचा जो उष्णता आहे ती कमी होते आणि आपल्याला त्याचे जे आरोग्याला जे फायदे आहेत ते मिळतात. पण तूप ती भाजीमध्ये तूप घातल्यामुळे ती भाजी थंड झाल्यानंतर ते तूप थिजू शकतं आणि खाताना प्रॉब्लेम येतील. त्यासाठी गरम करूनच खायला पाहिजे. तर त्यासाठी आपण या भाजीला ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये तुम्ही खायच्या वेळेला गरम करू शकता. किंवा या भाजीला डबल बॉइलिंग म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं उकळतं आणि त्याच्यावरती भांड्यामध्ये जर हळदीची भाजी ठेवली तर ते तूप परत मेल्ट होईल. अशा पद्धतीने आपण तुम्ही ही भाजी खाऊ शकता. ही भाजी खूप पौष्टिक आहे. आपल्या चॅनलवर ओल्या हळदीचं लोणच्याची मी रेसिपी केलेली आहे.
या रेसिपीमध्ये आपण तेलाचा कमीत कमी वापर केलेला आहे. आणि हे आपली व्हेजिटेबल कुर्माची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.